परदेशातील सैन्यासोबत सौहार्दपूर्ण वातावरण राहावं, जगात सुरू असलेल्या दहशतवाद्यांशी झुंज देण्याकरता पुण्यात भारतीय लष्कर दल, सदन कमांड आणि म्यानमार, भूतान, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड, नेपाळ या देशातील सैन्य दलाला लष्करी सरावाला आव्हान देतील. लष्करी तळावर सुरुवात झाली आहे. 16 सप्टेंबरपर्यंत हा लष्करी सराव होणार आहे. यापूर्वीही अशा पद्धतीचा लष्करी सराव हा बांगलादेश, भूतान, म्यानमार येथे झाला होता. त्यानंतर आता हा सराव पुण्यातील औंध इथल्या लष्करी तळावर होतोय. पुणे हे एक सदन कमांडचं मुख्य स्थळ असून येथे सराव करण्यास वातावरण पोषक असून यापूर्वीही भारत चीनच्या सैन्य दलाच्या माध्यमातूनही सराव झाला होता. त्यामुळे इतरत्र हा सराव न करता पुण्यामध्ये घेण्यात आला आहे. या सरावादरम्यान प्रत्येक देशातील 25 जवान येणार असून त्यांचे लष्कर प्रमुखही यामध्ये सहभागी झाले आहेत. ग्रामीण शहरी दहशतवाद हा या सरावाचा मुख्य उद्देश असून या अनुषंगाने सराव होणार आहे. बॉम्ब शोधण्याचे तंत्र अशा अनेक गोष्टींची प्रात्यक्षिके सुद्धा दाखवली जाणार आहेत. 16 सप्टेंबरला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. इन फ्रंट ऑफ मी स्पीक्स वॉल्यूम ऑफ देअर प्रिपरेशन्स अँड एन्थुसिएझम टुवर्ड्स दिस फोर्थकमिंग एक्सरसाइज. द एम ऑफ दिस जॉइंट ट्रेनिंग एक्सरसाइज इज टू एक्विप ऑल द आर्मीज ऑफ द बिम्स्टेक नेशन्स with each other operational procedures, thus ensuring better compatibility and interoperability in counter-terrorist operations.